शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला 15व्या वित्त आयोगांतर्गत दवाखाने दुरुस्ती करता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदर निधीतून सोलापूर मनपाच्या 7 दवाखान्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत। तसेच सोलापूर शहराकरता लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण 12 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आलेली आहेत। यापैकी 7 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यरत होणार आहेत। या केंद्राच्या माध्यमातून शहरातील जनतेला विश्वासार्ह व दर्जेदार आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत। याचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना निश्चित फायदा होणार आहे। सदर आरोग्यवर्धिनी केंद्राकरता आवश्यक ते मनुष्यबळ शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मनपाच्या मड्डी वस्ती येथील दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्र असून याचा डिजिटल अनावरण सोहळा सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून या दिवशी मनपाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मड्डी वस्ती शहर दवाखाना हुडको नगर दवाखाना उमरजकर वस्ती दवाखाना आयुर्वेद दवाखाना व शास्त्री नगर दवाखाना या ठिकाणी मनपाचे अधिकारी कर्मचारी व विशेषत्वाने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील चतुर्थ श्रेणी सेवकांकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये सर्व रोग तपासणी प्रयोगशाळा विविध तपासणी तसेच औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत। सदर आरोग्य तपासणी शिबिराचा मनपाकडील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे।